राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी महासंघ पालघर कडून बेमुदत संप पुकारला असून मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून जव्हार तालुक्यातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी महासंघातर्फे तालुक्यातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामदास मराडे यांना निवेदन देऊन काम बंद करीत संप पुकारण्यात आला. संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी कर्मचारी व अधिकारी काळी फीत लावून कार्यालयात उपस्थित राहत होते. तसेच मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल असे पत्राद्वारे कळवण्यात आले होते. त्यांच्या मागण्यांचा विचार करण्यात यावा म्हणून 60-70 अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून निवेदन देण्यात आले. संघटनेच्या प्रमुख मागण्यांचे स्वरूप म्हणजे सद्यस्थितीत काम करत असलेल्या कोणत्याही कंत्राटी कर्मचाऱ्यास काढण्यात येऊ नये, शासन सेवेत कायम करा व शासन सेवेत कायम होईपर्यंत समान काम समान वेतन लागू करा. कर्मचाऱ्यास विमा संरक्षण, आशा कार्यकर्ती आणि आशा गटप्रवर्तक यांना शासनाच्या न्यूनतम मानधन तत्वानुसार फिक्स मासिक वेतन देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मराड यांना देण्यात आले. कर्मचारी महासंघाचा राज्यभर काम बंद आंदोलन चालू आहे. तर शासनाने वारंवार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे संपूर्ण राज्यभर हे आंदोलन अधिकाधिक तीव्र होत चाललेलं आहे. तर आमच्या प्रमुख तीनच मागण्या आहेत की आम्हाला शासन सेवेमध्ये समायोजन करावं, त्यानंतर आम्हाला समान काम समान वेतन जोपर्यंत आमचं समायोजन होत नाही तोपर्यंत समान काम समान वेतन आम्हाला लागू करावं, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. तर जोपर्यंत आमचं काम आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन अधिकाधिक तीव्र होत राहील. तर जसं राज्यभर आंदोलन चालू आहे त्याप्रमाणे आज पालघर जिल्ह्यामध्ये देखील आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. 12 तारखेपासून आम्ही काळ्या फिती लावून काम बंद आंदोलनाला सहभागी झालो, परंतु आज 16 तारीख सोमवारपासून आम्ही पूर्णपणे काम बंद केलेलं आहे. तर त्याच धर्तीवरती आम्ही आमचे जव्हारचे पतंग शाह कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मराड सर यांना आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. तर त्यांनी निवेदन दिलं आहे तर त्यांना हे पण आम्ही सांगितलं की कारण माणुसकीला कुठेही डाग लागणार नाही याचीसुद्धा आम्ही कर्मचाऱ्यांनी काळजी घेतलेली आहे. तर SLCO आणि NRCचं जे काम आहे तर तिथे आमच्या स्टाफमध्ये कुणी ना कुणी प्रतिनिधी त्या ठिकाणी कार्यरत राहील आणि पेशंटची त्या लहान बच्चूंची गैरसोय होणार नाही याची आम्ही पूर्ण रुग्णसेवा आमच्या आंदोलनामध्ये रुग्णांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आमच्याकडनं पूर्णपणे काळजी घेतली जाईल.